आता यांत्रिकीकरण या तंत्रज्ञानाद्वारे भात पिकाची लागवड करून संपूर्ण भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करून यांत्रिकीकरण या तंत्रज्ञानाचा वापर करून भात पिकामध्ये उत्पादकता वाढवणे व या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मजुरांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते व योग्य वेळेमध्ये भाताच्या रोपाची लागवड होत नाही. या कारणाने यांत्रिकीकरण हा या जिल्ह्यासाठी अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो. या उद्देशानं यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड हा प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर यांत्रिकीकरणाच्या याच्यामध्ये मॅक नर्सरीद्वारे भात पिकाची रोपं तयार करणे व योग्य वयामध्ये मशीनद्वारे त्या रोपांची पुनर्लागवड करणे यामध्ये भात पिकाच्या रोपांची जोमदार वाढ होते व डिस्टन्स लाईनशीर मेंटेन केल्यामुळे फुटव्यांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते व उत्पादनामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे मजुरांची जी अडचण भासते त्या मजुरांच्या अडचणीवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरण या जिल्ह्यासाठी अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो. मजुरी खर्चात सुद्धा एक या ठिकाणी मजुरी खर्चात मध्ये यांत्रिकरणाचा वापर केल्यामुळे सुद्धा बचत होते. या ठिकाणी या प्रयोगाचा एक निष्कर्ष काढलेला आहे की मशीननं लागवण करणे, मशीननंच कापणी करणे व मशीननंच चुरणी करणे हा संपूर्ण यांत्रिकीकरणाचा प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ, मजुरी खर्चामध्ये बचत व कीड रोगांवर लाईनशीर पेसिंग केल्यामुळे कीड रोगांची सुद्धा कमी वाढ झालेली आहे व यांत्रिकीकरणाच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितच एक प्रकारची वाढ झालेली आहे व शेतकऱ्यांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलेले आहे.